हाय फ्रेंड्स, शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात? तर चला, आज सकाळी सकाळी रेडी झालेली आहे, पाहू शकताय. आणि आत्ता वाजलेले आहेत ऍक्च्युली 6, आणि मी 5 वाजता सुटले होते का, तर आमचा बाहेर जायचा प्लॅन आहे. बाहेर म्हणजे तर आम्ही चाललो आहोत जेजुरीला, आणि फक्त दोघेच जाणार आहोत आम्ही गाडीवरती. मुलांना काही नेणार नाही आहे मी, मुले घरीच असणार आहेत आणि झोपलेले आहेत दोघं पण. तर तुम्हाला वाटेल दोघेच कसं काय घरी राहतील, तर माझ्या नंदीची पण मुलगी आलेली आहे, त्या मोठ्या आहेत म्हणजे 9वीला आहेत त्या, त्याच्यामुळे त्या आणि हे दोघे असे राहतात. आणि काळजी करण्याची काहीच गोष्ट नाहीये, का तर पिलू आहे बाहेर, त्यामुळं गेटच्या आतमध्ये येण्याची पण कुणाची ताकद नसते. आणि जेजुरीला आम्ही जाणार आहोत विशेष करून पिल्लूसाठी, आणि का ते नंतर मी तुम्हाला बोलेलच. तर मी आता आवरून घेते आणि नंतर बोलते मी तुमच्या बरोबर. तर मुलांसाठी माझा नाश्ता पण रेडी करून झालेला आहे, मी त्यांच्यासाठी उपीट करून ठेवलेले आहे. आणि आता मी 10 ते 15 मिनिटात निघतोच. तर आमच्यापासून जेजुरी फक्त 1 तासाच्या अंतरावरती आहे. आणि आम्ही सकाळी कशासाठी निघालो आहोत, तर ऊन पण भरपूर असते या दिवसांमध्ये, आणि 2-व्हीलरवरती जायचं, त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघालेलो आहोत. आणि आम्ही जाताना रोडमध्ये मोरगाव पण आहे, झालं शक्य तर आम्ही तिथे पण थांबूच. आणि आमच्या इथले मोरगावचे मंदिर म्हणजे सर्वांनाच माहिती आहे मोरेश्वराचे, पण ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला मग 10 ते 15 मिनिटात आम्ही निघतो आणि बोलूयात मग. आत्ता वाजलेले आहेत 6:30 आणि आम्ही आत्ता मोरगावमध्ये आहोत, आणि आम्ही स्टार्टिंगला जेजुरीला जाणार आणि येताना आम्ही थांबूयातच. आत्ता वाजलेले आहेत 7 आणि आम्ही जस्ट आत्ताच इथं थांबलो, आणि इथं स्टॉल आहेत खूप वेगवेगळे, आणि आत्ता आम्ही मंदिराकडे निघालेलो आहोत, इथंच गाडी खाली पार्क केलेली आहे. चला मग आता आपण जेजुरीचं मंदिर पाहूयात. ही आहे सोन्याची जेजुरी, आणि आम्ही आत्ता पायथ्याशी आहोत, आणि इथं मला सचिन बोलत होते की मी तुला उचलून घेऊ का म्हणून. तर आम्ही गड चढून वरती आलेलो आहोत एकदम मुख्य दरवाजापर्यंत, आणि खरंच खूप पायाचे थरथर कापायला लागलेत, खूपच पायऱ्या आहेत. चला तर मग आता मुख्य देवाचं मंदिर आपल्याला दिसत आहे, पाहू शकताय सगळीकडे पिवळं पिवळं हळद हळदच दिसते, खूप छान वाटते. आणि गर्दी पण पाहू शकताय, किती लाईनला माणसे उभा राहिलेली आहेत, खूप गर्दी होती खूप, आणि खूप लवकर येऊन पण इतकी गर्दी होती. आणि तळी उचलायचा कार्यक्रम असतो, म्हणजे खरंच खूप गर्दी आहे. आणि पूर्ण मंदिराला वेड आहे हे पाहू शकताय, आणि खूप मस्त शिखर आहे मंदिराचं. आत्ता आम्ही मंदिराच्या समोर आलेलो आहोत, आणि सचिन आणि मी थोड्याच वेळात भंडारा उधळणार आहोत दोघं पण, पाहू शकताय सचिनने भंडारा उधळला. आणि आता मी भंडारा उधळत आहे, खूप छान वाटते, खूप मस्त दर्शन झाले आमचे. अजून पण अक्षरशः पाय थरथर कापत आहेत, आणि काय बोलावे सुचत नाहीये. तर आत्ता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे, पण दर्शन आम्ही बाहेरूनच घेतले का, तर रांगा इतक्यात म्हणजे आज संडे आहे आणि खूप गर्दी आहे मंदिरात, कारण लग्न सराई चालू आहे, त्याच्यामुळे नवरदेव नवरी दर्शनाला येत असतात. आणि त्याच्यासाठीच आम्ही खूप लवकर निघालो होतो घरून, 6:15 निघालो, इथे येतोपर्यंत 7 वाजले तरी पण खूप गर्दी झालेली आहे इथं. आणि यश आणि परी घरी असल्यामुळे रांगेत उभं राहणं योग्य नाही का, तर ते घरी आहेत. आणि देवाच्या पायरीला जरी आपण आलो तरी देवाशी आपली भेट झाल्यासारखीच असते. आणि मी खूप वेळा जेजुरीला आलेले आहे, पण आतमध्ये मला अजून पण दर्शन घ्यायचा चान्स आलेला नाही आहे का, तर जेव्हा येऊ तेव्हा खूप गर्दी असते आणि काही ना काही म्हणजे प्रॉब्लेम असतातच, त्याच्यामुळे मी तरी अजूनपर्यंत मी आतमध्ये खंडोबादेव कसा आहे तो मी पाहिलेला नाही आहे. आणि मी जुन्या गडावरती गेलेले होते ना, मागच्या वर्षी गेलतो आम्ही जुन्या गडावरती, तर तिथे मी खंडोबादेवांना खरंच पाहिलेले आहे, आणि तो गड पण मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल. तर चला मग आम्ही एन्जॉय करतो, थोडं फिरतो आणि बोलूयात मग. तर इथे या माणसांच्या अंगात आलेला आहे, आणि इथून आम्ही दर्शन घेतल्याच्या नंतर आता आम्ही खाली जाऊ, आणि बानाईचं पण मंदिर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, मंदिर कसं आहे बानाई देवीचं. इथं वरतीच मंदिराच्या शेजारीच हा स्पेस खूप मोठा आहे, इथून खालचा व्ह्यू खरंच खूप छान दिसतो. आम्ही इथं पण थोडा वेळ थांबलो,
म्हटलं हे पण तुमच्याबरोबर शेअर करावं. आणि खूप थंड अशी हवा येत होती, खूप छान वाटत होतं. आणि हे दिसतंय ते तळं आहे, खूप मोठं तळं आहे ते इथून दिसतं. आणि आम्ही ज्या रस्त्याने आलो तिथंच ते तळं आहे. तर चलत मग आता आम्ही गड उतरतो. आणि इथं आहे बाणाईचं मंदिर, खाली येतानाच बानूबाईंचं मंदिर आहे. आणि पाहू शकताय नवरी आणि नवरदेव, खरंच खूप कपल्स म्हणजे न्यू कपल्स होते तिथं. आणि आतमध्ये गड खरंच खूप उंच आहे. आणि ज्यांना चालण्याची ज्यांची कॅपॅसिटी नाही त्यांना अशी सोय आहे की आपण पैसे देऊन वरती जाऊ शकतोय. आत्ता वाजलेले आहेत 8 आणि आम्ही मुरगावच्या मंदिराच्या बाहेर उभा आहोत. आणि मंदिराच्या बाहेर जे कासव होतं त्याच्यावरती गणेश म्हणून लिहिलं होतं मोगऱ्याच्या फुल. आता आम्ही मंदिराच्या बाहेर आहोत आणि आतमध्ये शूट करायला परमिशन नव्हती, त्याच्यामुळे मी मंदिरात काही शूट करू शकले नाही. तर आत्ता वाजलेले आहेत 10 आणि आम्ही 9:30 पोहोचलो घरी. तर 3 तासाचा प्रवास होता, म्हणजे आम्ही घरून 7:15 निघालो होतो. तर मंदिरामध्ये जेजुरीमध्ये आम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचलो होतो. पण इतक्या लवकर जाऊन पण इतकी गर्दी होती, खूप गर्दी होती मंदिरामध्ये, का तर लग्नाचा सीझन चालू आहे आत्ता त्याच्यामुळे. आणि मुलं उठून आंघोळ वगैरे करून रेडी झालेले आहेत, यशपरी परत आर्या म्हणजे माझ्या नंदाची मुलगी. आणि खूप असं थकल्यासारखं झाले, का तर सकाळी पण लवकर उठलो होतो त्याच्यामुळे. आम्ही मोरगावच्या मंदिरात मयुरेश्वराचं जेव्हा दर्शन घेतलं त्याच्यानंतर मोरगावमध्येच आम्ही मिसळ पण खाल्ली, पण तिथे मी व्लॉग शूट नाही केला. आणि मुलांना पण नाश्त्याला म्हणजे वडापाव आणलेला आहे. आणि परी आणि यश घरी असल्यामुळे म्हणजे आम्ही जेजुरीमध्ये पण मी तुम्हाला बोलले की मी लाईनमध्ये नाही उभं राहिले, का तर खूप गर्दी होती. आणि कमीत कमी 2 तास तरी तिथं टाइम गेला असता आमचा. आणि आत्ता मी सांगते की मी कशामुळे गेले होते. आमचा पिल्लू म्हणजे माझा जो डॉगी आहे तो आमचा खूप लाडका आहे. आणि मध्यंतरी त्याचा म्हणजे कसा तो जरा आजारी होता, त्याच्यासाठी मी बोलले होते की तो ठीक होऊ दे तेव्हा मी येईल दर्शनाला. आणि खरंच म्हणजे तो आजारी असला तर मी खंडोबाचा अंगारा त्याला लावत असते आणि तो ठीक होतो. का तर आम्हाला कुत्रे धार्जी नाहीयेत, पण आम्हाला हौस आहे म्हणजे असं म्हणजे खूप आवडतं, त्याच्यामुळे आम्ही त्याला ठेवून घेतलेला आहे म्हणजे पिल्लूला आणलेला आहे. आणि आम्ही त्याची आमच्या मुलासारखीच केअर करतो, त्याच्यामुळे तो आजारी असला की आम्हाला काही सुचतच नाही. तर मी बोलले होते तर खूप दिवस होऊन गेले, म्हणजे 2-3 महिने तर होऊन गेले ते, त्याच्यामुळे मी आणि परत पावसाळा चालू झाल्यावरती पण जाणं होणार नाही. आणि दिवसभर ऊन पण असतं भरपूर, त्याच्यामुळे आम्ही पहाटे जाणं योग्य समजलं. तरी उशीर केला आम्ही निघायला, 6 वाजले, का तर तिथं पुढं घाट असल्यामुळे थोडीशी भीती वाटती. म्हणजे त्या घाटात चोर वगैरे असतात, आम्ही ज्या साईडने जातो त्या साईडला, त्यामुळे अंधारात आम्ही गेलेलो नाही. 6:15 इथून निघलो आम्ही, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. आणि तरी पण 9:30 आम्ही घरी पोहोचलो. आणि चला तर मग आजचा म्हणजे जेजुरीचा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्लॉग मी इथंच थांबवते, बाय.